उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. मंगळवार दिनांक 1 तारीख रात्री 7 दरम्याने सोनाळी वानेवाडी येथील राहणारी जयश्री साटम ही महिला वयोवृद्ध आहे होती आणि ती त्या घरात एकटी राहत होती आणि त्या एकटी राहत असल्याचा फायदा उठवून आरोपीने तिच्या अंगावरचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्त 7-7 वार केलेले आहेत आणि ते वार असे आहेत जवळजवळ 7-8 इंचाचे खोल आणि 15 सेंटीमीटरचे लांबीचे असे वार त्या ठिकाणी प्रत्यक्षात आम्ही पाहिले. योगायोग असा की आमच्या त्या पाहुण्याची कृपा असेल आमचे गावचे सरपंच आतमध्ये आरोपी वार करतोय आणि सरपंच दरवाजावर आहेत. हा योगायोग म्हणजे ते पैसे द्यायला गेले होते, पैशाचा व्यवहार होता हे सगळं आम्हाला माहिती पण होतं. त्यांचे पैशाचे व्यवहार असतात, त्यांचा मुलगा चिऱ्याचं काम करतोय, ती बचत गटाची काम करते असा जो विषय आहे त्यामुळे सरपंच त्या ठिकाणी जर गेले नसते तर हा प्रकार उघड केला येतच नव्हता. त्याने रात्रीत हे सगळे पुरावे नष्ट केले असते. बाजूला नदी होती आणि म्हणून आम्ही गावच्या वतीने आधी पहिलं सरपंचांचं अभिनंदन करतो. हां, जे आहे ते आहे आणि त्याने जे काही केलं ते अतिशय गुणास्पद अतिशय निंदनीय प्रकाराचं आहे आणि हे असं कुठेही महाराष्ट्रातच नव्हे तर अख्खंड जगात हा प्रकार कुठे घडू नये यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे या ठिकाणी सगळ्यांनी धाव घेतली आहे. सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, सर्व पक्षी आहेत. या ठिकाणी आम्ही पक्षभिक्ष काय बघणार नाही, काय ही सर्व जनतेची कळकळ आहे. हा जो प्रकार घडलाय तो प्रत्यक्ष आम्ही बघितलाय आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धाव घेतली आहे. पोलिसांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं कारण आम्ही त्या गावचे जबाबदार आहोत, आम्ही तिथे प्रत्यक्ष बघतोय आणि अशाच प्रकारे पोलिसांनी आता जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे तो सुटू नये या पद्धतीचा तपास काम शेवटपर्यंत करावं अशी मी त्यांच्याकडे विनंती आम्ही केलेली आहे आणि त्याला फाशी ही झालीच पाहिजे. हा उद्या सुटून आल्यानंतर या संपूर्ण गावाला अतिशय भीतीचं वातावरण आहे महिलांना आणि म्हणून महिलांची सुद्धा दखल घेऊन प्रशासनाने त्या बाबतीत सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की आता भाईनी सांगितलं तुम्हाला की या सगळ्या गोष्टीचा आय विटनेस म्हणून स्वतः सरपंच एक प्रतिष्ठित व्यक्ती पण आहे आणि सरपंच या गोष्टीचा आय विटनेस आहे. तर सुरुवातीला असं झालं की वैभवडी तालुक्यातच होतो मी, चौकामध्ये इथे आलो आणि सकाळी आमची अशी सकाळी 9:07 या म्हणजे काकीचा मला फोन आला की सरपंच साहेब आमचं एक पैशाची देवणघेवण होती, त्यांच्या मुलाचे मी पैसे द्यायचे होते आणि ते पैसे त्यांनी म्हटले की तू आज सरपंच तुम्ही आज माझ्याकडे द्या कारण मी उद्या बुधवारी घरी जाणार आहे. तर त्यानिमित्ताने मी काय केलं की मला दिवसभर ऑफिसचं काम होतं आणि तिला मी सकाळी 9:30 फोन आला, त्यावेळी त्यांना मी सांगितलं की बाबा मी आज काही करून येते, आलास तर आजच ये कारण उद्या आलास तर मी घरी नाही आहे असं त्यांनी फोनवरनं मला सांगितल्यानंतर माझं दिवसभर माझ्या ऑफिसच्या कामामध्ये मी काय त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण एक सरपंच एक जबाबदार व्यक्ती होता आणि आपण दिलेला शब्द जर पाळला नाही तर ती काकी काय म्हणेल. या उद्देशाने मी काय केलं की संध्याकाळी 7:15 दरम्यान वैभवडीला आलो, अर्बन बँकेच्या ATM मधनं मी 2000 रुपये काढले आणि त्यानंतर मी आमच्या गावातल्या बाबा पान टपरीवाला आहे त्या ठिकाणी आलो, त्याच्याशी एक चर्चा केली आणि त्यानंतर मी माझ्या मुलांसाठी खाऊ घेण्यासाठी समीर जे स्टोअर आहे त्या ठिकाणी खाऊ घेतलं आणि मी त्या काकीला पैसे देण्यासाठी निघालो. माझा असा समज होता की तिला पैसे दिल्यानंतर तोच रस्ता सरळ माझ्या घरी जातो आणि तिला पैसे दिल्यानंतर मी घरी जाईन अशा उद्देशाने त्या ठिकाणी मी पोचलो असताना त्या ठिकाणी मला सर्वप्रथम आतमध्ये एंट्री करताना त्या ठिकाणी एक जेंट्स ची चप्पल दिसली, म्हणजे एक पुरुष चप्पल घालतो ती चप्पल त्या ठिकाणी मला दिसली आणि ते मी काळजीपूर्वक बघितला
कारण ती महिला असते मला वाटलं ती चप्पल त्याच्या मुलाची वगैरे असेल आणि अशा अनुषंगाने मी पुढे जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या घराच्या लाईटीजवळ गेलो आणि वरांड्यात जाऊन म्हातारी आहे का आतमध्ये तर डोकावून बघताना आतील लाईट चालू होता तर त्यानंतर मी लाईट चालू असल्यामुळे म्हटलं आजी काय आहे कारण तिला सवय टी व्ही लावून ती नेहमी लाईट लावून बसत असते तर त्या अनुषंगाने मी डायरेक्टली जाऊन त्यामध्ये दरवाजा प्रेस करून काकी असा आवाज देऊन जेव्हा मी दरवाजा खोलला तर प्रत्यक्ष माझ्यासमोर ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. थोडंसं लाईटली ती म्हणजे असं थोडासा जीव तिच्यामध्ये होता आणि जो आरोपी आहे आता याला मी स्पष्टपणे तिच्या वरच्या म्हणजे मानेच्या भागाजवळ तो तिथे बसलेला होता आणि मला बघताच त्या क्षणी दरवाजा तो आतमध्ये निघून गेला. त्यानंतर मी पुन्हा आलो बाहेर ओरडत की कोणी म्हणजे बाजूच्या लोकांना आवाज देण्याचा प्रयत्न केला असा कोणी आला नाही. त्याच्यानंतर त्यांच्या बॅकसाईडला एक शिरावडेकर म्हणून राहतात तर त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या मुमेंटला तो पुन्हा एकदा तो काय त्यांचा मर्डर वेपन्स जो होता तो उचलण्यासाठी येताना पुन्हा तो मला स्पष्ट दिसला आणि तो तिथून नेमकं काय घेऊन गेला ते स्पष्ट दिसलं नाही. परंतु माझा असा अंदाज आहे की पुन्हा तो जो काय हत्यार उचलण्यासाठी आला त्यावेळी त्याचा चेहरा मी स्पष्टपणे बघितला. आरोपीला मी ओळखलेलं आहे आणि मी पोलिसांना तशी माहिती लगेच ताबडतोब फोन करून पोलिसांना बोलवलं. असा प्रकार आमचा झालेला आहे. ग्रामस्थांना बोलून आणलं आणि त्यानंतर पोलीस यंत्रणाने अतिशय चांगल्या पद्धतीने ताबडतोब सगळी यंत्रणा राबून त्या ठिकाणी त्या आरोपीचा पूर्ण तपास करून त्याला अटक केली. यापूर्वी त्यांनी श्वानपथकसुद्धा आणलं. त्यानंतर श्वानपथकने ते डिटेक्ट केलेलं आहे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या समोर. ते तिथे नंतर आरोपीला इकडे घेऊन आले. अशा एकंदरीत असा प्रकार झाला. आज गावाच्या वतीने आपण एक निषेध मोर्चा काढला. पोलिसांकडे काय मागणी केली? आमची पोलिसांकडे एवढीच मागणी आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत पोलिसांचा जो सहकार्य लागलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तपास केलेला आहे. जो तपास अशा पद्धतीचा पारदर्शक असावा आणि जो एवढा निर्गुण हत्या करणारा एकदम विकृत बुद्धीचा जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची किंवा जन्मठेप अशी मोठी शिक्षा व्हावी हीच आम्ही त्यांच्याकडे म्हणजे त्या निवेदन आणि त्यांचं निवेदन देताना आम्ही पोलीस प्रशासनाचा कौतुकास्पद आहेत असं त्यांना आम्ही त्या निवेदनात म्हटलेलं आहे. या आमच्या गावच्या रहिवासी होते नावे गावच्या. त्या सोनाई गावात राहत होत्या. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सोनाईचे सरपंच भीमराव भोसले त्यांनी हे उघडकीस आणलंय हा सगळा प्रकार. त्यांचं आम्ही माझ्या गावातर्फे अभिनंदन करते. तसंच या विकृत अशा विकृत समाजात जी काही लोक आहेत आणि अशा समाजात ही लोक त्याला आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं मी गावाकडून सांगते. आणि अशी शिक्षा व्हावी की परत कोणाचं धाडस व्हायला नाही पाहिजे की हे असे प्रकार घडून येतील म्हणून. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.